कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिरोळ तालुक्यातील दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण दौलत माने यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे प्रमोददादा पाटील यांचा सहाशे पाच मतांनी दारुण पराभव केला कोल्हापूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य स्वर्गीय बंडा माने यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघात गुरुवारी अत्यंत चुरशीनं त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं काँग्रेस शिवसेना शेतकरी संघटना प्रहारच्या महाविकास आघाडीकडून प्रवीण माने भाजपकडून प्रमोद पाटील आणि अपक्ष उमेदवार विजितसिंह शिंदे असे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात होते आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आठ टेबलवर पाच फेरीत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली पहिल्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार विजितसिंह शिंदे बत्तीस मतांना आघाडीवर होते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या फेरीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण माने यांनी आघाडी घेत सहाशे पाच मतांनी विजय मिळवला काँग्रेसच्या प्रवीण दौलत माने यांना आठ हजार एक भाजपाच्या प्रमोद सुरेश पाटील यांना सात हजार तीनशे शहाण्णव अपक्ष विजित शिंदे सात हजार एकशे सत्तावीस तर अपक्ष बाळासो मारुती कांबळे यांना एकशे बारा मतं पडली या सर्वांचं मी बाले परिवाराच्या वतीनं धन्यवाद आणि त्यांच्या त्यांच्यावरूनच मी कायम सदैव आयुष्यभर आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते सर्वांच्याच आयुष्यभर माने घराने तुमच्या सदैव ऋणी राहील दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी निवडणुकीचा निकाल घोषित करून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं त्यानंतर माने समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला तर स्वर्गीय आमदार सारे पाटील यांना अभिवादन करण्यात आलं